पुन्हा एकदा वेलकम. वरती बघितलं ना कुठे आलोय कळलं असेलच. आयकॉनिक ठिकाण आहे पुण्यातलं बादशाही बोर्डिंग हाऊस. मी गेली 12 वर्ष इथे जेवतोय आणि आता आपण सगळे मिळून जेवणार आहोत. चला आतमध्ये वेळेच्या आधी आलोय 10-15 मिनिट. आज शिरल्यावर आधी हा लागतो तो वेटिंग एरिया. आपला नंबर लागेपर्यंत इथे शांतपणे बसून राहायचं. इकडे शांतपती चालत नाही. हे फोटो दिसत आहेत ते बादशाहीचे संस्थापक आणि मालक श्रीयुत छत्रे आजोबा. आणि आजूबाजूला अनेक पाट्या, पाट्याच पाट्याच चोहीकडे. काय तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल ना तर चारही बाजूला नीट लक्ष असू द्या. कुठल्या ना कुठल्या पाटीवर तुम्हाला तुमच्या शंकेचं निरसन लिखित स्वरूपात सापडणारच. जसे आपण कॉल डायव्हर्ट करून ठेवतो ना दुसऱ्या नंबरवर तसेच इकडे चौकशा डायव्हर्ट केल्या जातात लावलेल्या पाट्यांवर. हे बघा काका आता तेच करतात. तर अखेर तो क्षण आला ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. पंगत बसली आणि सुरू सुद्धा झाली. बघताय ना हा बाहेर जो भाग आहे ना तो कॉमन सिटिंग एरिया. आणि हे आता आतमध्ये आलो ही आहे फॅमिली रूम. बसायला लाकडी खुर्च्या आणि समोर लाकडी टेबल. पाण्याला पितळी, तांबे, जेवायला गोल मोठी ताट आणि हे सगळ्यात महत्वाचं. आणि वाढायला सुरुवात झालेली आहे. पातळ भाजी ताटातच, फाजील लाड नाही. वाटी फक्त आमटीसाठी. आमटीचा मान मोठा का ते ती चाकल्यावरच तुम्हाला कळेल. एक परिपूर्ण सात्विक, पौष्टिक आणि चविष्ट असं ताट तयार आहे. आता सुरुवात करूया. पडवळाची भाजी जगात कुठे चविष्ट लागत असेल ना तर ती फक्त बादशाहीमध्येच लागते, अन्यत्र कुठेही नाही. काय पडवळ, दोडका, दुधी, घोसाळी ह्या अशा ब्लॅक लिस्टेड भाज्या फक्त बादशाहीमध्ये येऊन चविष्ट बनतात. जितकं इकडचं वातावरण, जेवण, पाट्या ऐतिहासिक आहेत ना तितकेच इकडे आपल्याला वाढणार हे वाढपी सुद्धा. ही सगळी वाढपी मंडळी बहुतेक करून कोकणातली. काय समजली? आधी यांचा युनिफॉर्म हाफ शर्ट आणि हाफ खाकी पॅन्ट असा असायचा. हे फुल पॅन्ट आणि हाफ शर्ट वगैरे आत्ता आत्ता मिळाले. काय काळानुरूप बादशाही खूप नाही पण थोडंसं बदललं या बाबतीत. बाकी इकडे काहीही बदललेलं नाही आणि बदलायची आवश्यकता सुद्धा नाही. मला खरंच कळत नाही ह्या आमटीची चव बदलत कशी नाही. मी गेली 12 वर्ष खातोय तशीच लागते.
अशा प्रकारे आमचं जेवण झालं. सो ह्याहून जास्त मोठी पावती काहीच नसू शकते एखाद्या रेस्टॉरंटसाठी. इतक्या खात्री लायक सांग. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सगळे जुने फोटो आहेत बघाय आहे. वा वा वा, हे तर म्हणजे सोने पे सुहा झालेलं आहे. अजून काय पाहिजे, अजून काय पाहिजे, काय. तर हे असं आहे बादशाही बोर्डिंग हाऊस जे गेली 90 वर्ष सुरू आहे. बादशाही बोर्डिंग हाऊस हे काही रेस्टॉरंट नाही, तो एक अनुभव आहे, एक समृद्ध मराठी जेवणाचा अनुभव जो आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. मला माहिती आहे तुम्हालाही तो अनुभव घ्यायचा असेलच. तर त्याकरता बादशाहीची लोकेशन लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तर इथे या, मनसोक्त जेवणाचा आनंद लुटा. आणि हे जे फोटो तुम्ही बघताय ना, ते आम्हाला छत्रे काकांनी म्हणजे बादशाहीच्या मालकांनी प्रेमाने दिलेल्या कॅलेंडरमधले फोटो आहेत. आयकॉनिक पुण्याचे आयकॉनिक फोटो. बादशाहीसुद्धा तितकंच आयकॉनिक आहे, तर नक्की इथे या. आणि हो, मुंबई डिजिटल फॅक्टरीला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, त्यावर कमेंट करा. आपण भेटू पुढच्याच अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मजेत रहा. बाय बाय.